नमस्कार, मी आणि आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत सुरमई मसाला फ्राय आणि रस्सा। त्याचं लागणारं साहित्य सुरमई फ्राय करायला, रस्स्याला खोबरं, लसूण, टोमॅटो, कांदा, धने आणि मिरची। तर आपण कृती बघूया। आणि आलं आलं सर्वप्रथम आपण सुरमईला मीठ लावून घेऊया। त्यानंतर हळद, मसाला, आणि कोकमाचा आकार। त्यानंतर आलं लसूण पेस्ट। सगळं आपण डिश मिक्स करणार आहोत आणि सगळ्या फिशला हे लावून घेणार आहोत। मॅरिनेशन करून झालेलं आहे, तर हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि रस्स्याची तयारी करणार आहोत। रस्स्यासाठी खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं हे आपण एक मिक्सरच्या जारमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। सुरुवातीला पाणी न टाकता ग्राइंड करायचं, नंतर थोडंसं जसं लागेल तसं पाणी टाकायचं। यात थोडी हळद देखील टाकायची। आता यामध्ये आपण थोडंसं वाटून झालेलं आहे, थोडी मिरची आणि धने जे भिजत घेत ठेवलेले होते ते आपण यात देठ काढून टाकणार आहोत। ते तो सुद्धा एकत्र वाटून घ्यायचे। तर आपण याच्यात आता पाणी टाकणार आहोत थोडंसं। हे आता वाटून झालेलं आहे, आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी लसूण आपण शिजवून घेत आहोत खलबत्त्यामध्ये आणि ते कढई तापत ठेवली आहे। तेलात आपण वाटण टाकलं आहे, 2-3 मिनिटात आपण तेलात भाजून घेऊ। त्यात आपल्याला हवं तसं पाणी ऍड करायचं आहे आणि चांगली उकळी येईपर्यंत ठेवायचं। पाणी ऍड करून झालेलं आहे, आता एक उकळी येईपर्यंत आपण याची वाट बघूया। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। उकळी आलेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये मच्छी ऍड करू। त्यानंतर कोकम,
झाकण लावून ठेवणार आहोत. तर इकडे रस्सा होत आहे, आपण या साईडला फ्राय करून घेऊया. तवा गरम झालेला आहे, आता आपण त्यात तेल टाकून घेऊ फ्राय करण्यासाठी. सगळ्या तुकड्या आपण तेलात फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहे. सुरुवातीला गॅस जरा मोठा ठेवायचा आहे, नंतर मीडियम करायचं आहे थोड्या वेळाने. आता आपण गॅस बारीक केलेला आहे आणि एक साईड पलटून घेत आहोत आपण. रस्सा आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि इकडे फ्राय चालू आहे. थोड्याच वेळात आपलं हे रेडी होऊन जाईल. रस्सा आपला व्यवस्थित तयार झालेला आहे, कलर पण छान आला आहे आणि फ्राय पण आपला ऑलमोस्ट झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, पातळ हवे असल्यास पातळ किंवा घट्ट हवे असल्यास घट्ट. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा की कशी झाली आहे. आणि तुमच्याकडे कुठली नवीन रेसिपी असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं नवीन चॅनल मी आणि आई. थँक्यू.